संपूर्ण मुद्दे पालकमंत्र्याकडून घ्या, एवढ्या डिटेलमध्ये पत्रकार परिषद होत नाही, सगळे विषय घ्या त्यांच्याकडून, पण जिल्ह्याचा फंड आहे विकासाचा हा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे आणि आत्ता या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये फक्त 9% खर्च झाला आहे. यावरून या सरकारची ग्रामीण विकासाची भूमिका काय स्पष्ट होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याला तर ज्या प्रकारे वागणूक दिली जाते, इथे दखली कुठल्या गोष्टीची, वादळं झाली, अतिवृष्टी झाली, तरी पण पुरेसे पैसे येत नाही, आत्ता कुठे वाटप होणार आहे. तर मला म्हणायचं आहे, जिल्हा नियोजनची बैठक ही फॉर्मॅलिटी आता जानेवारीनंतर आज होते आहे, किती महिने मोजा तुम्ही, तर विकासाला चालना मिळेल असं काय बजेट या जिल्हा नियोजनकडे नाही. सर, निधी वाटपावरचा सुद्धा आपण या ठिकाणी प्रश्न विविध प्रकारचे उपस्थित केले, अनेक प्रश्नांना वरती तुम्ही अग्रेसिव्ह झालेला पाहायला मिळाला, त्यांची भूमिका काय होती याच्यामागची? कोणाची डिफेन्सिव्ह त्यांची भूमिका, पैसे आहे कुठे, आता दिले जाहीर करायचे आणि नंतर मागून घ्यायचे, विड्रॉ करायचे. केलेलं जिल्हा परिषदेचे 46 कोटी मागे घेतले त्यांनी, धमकी देऊन CO की एवढे हे पैसे परत पाठवा ना, आता कारवाई केली जाईल, डिपार्टमेंटल इन्क्वायरी केली जाईल. दादा, पालकमंत्री एका भाषणात असं म्हणत होते की येणाऱ्या सदस्यांना 15 लाख 25 लाख रुपये दिले जातील. मी विचारलं, पाहिलं ना, मी असं बोललो नाही, म्हणाले तुमच्यावरच आलं, मी सकाळची बातमी वाचून दाखवली त्यांना. मी असं म्हणालो नाही की जिल्हा नियोजनच्या पैशातून देऊ म्हणून. विकास निधी दिला त्यांना? विकास नाही, मग तेच म्हणजे जिल्हा नियोजनच्या ज्याच्यातून ना, पण आता नाही म्हणाले, तुम्ही ऐकलं, घ्या प्रोसिडिंग मागून. काय भाजप, काय त्याचं खापर भाजपवरती, कशाबद्दल महाराष्ट्र धगधगतोय सध्या, धगधगतोय महाराष्ट्र धगधगचं खापर भाजपवर फोडण्याचा काही गरज नाही आहे. त्यामुळे हे जी काय दंगल झाली, त्या दंगलीचं कोण कारणीभूत आहे आणि त्याच्यामध्ये सरकार कुठल्या दृष्टीने पाहत आहे हे सर्व जनतेला चांगलं माहीत आहे. भाजप महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वातावरण होऊ नये किंवा राहू नये म्हणून आमचे विरोधी पक्ष नेते प्रयत्न करत आहेत. मला कोणाचा खोडा घालायची गरज नाही. ज्याला जेव्हा पहिल्यापासून बनवतो, मी कधी ह्या विषयावर बोललो नाही, आजही बोलणार नाही, पण मला कुठल्याही विकासाच्या बाबतीत, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, मी कधीही खोडा घालणार नाही. आणि हे ज्यांची क्षमता नाही, मेडिकल कॉलेजला ज्या गोष्टी लागतात ना, ते उपलब्ध करा म्हणा आणि मग बोला. खासदार सातत्याने आपल्यावरच आरोप करतात. त्या काय खासदाराला कामधंदा नाही हो, सगळीकडे दलाली करत फिरला आहे, दुसरं काय काम आहे त्याला.